माननीय पंकजताई आपण म्हणत आहात माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना राजकारणातील वंशवाद संपवायचा आहे, परंतु हे आम्हाला मान्य नाही, कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन हे सरकार पाडलं, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा मुलगा खासदार असताना देखील त्यांना सत्ता प्राप्त करण्यासाठी जवळ घेतलं, मग हा वंशवाद दिसला नाही का? तसेच माननीय पंकजताई आपण म्हणत आहात मी वंशवादाचं प्रतीक आहे, तरीही मी जनतेच्या मनात असेल तर मोदी साहेब मला हरवू शकत नाही, तुम्ही असं विधान केलं आहे हे खरंच बरोबर आहे ताई, परंतु तुम्ही ध्यानात ठेवा भारतीय जनता पार्टीत पूर्णपणे वंशवाद आहे। भारतीय जनता पार्टी हा पक्ष पहिला शेटजी आणि भटजीचा पक्ष होता, परंतु तुम्ही ओबीसी असल्यामुळे ताई तुम्हालाही बोलण्याची अशी वेळ आली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।